तर आता मराठी सिनेमा देवासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मराठी सिनेमा देवाला प्राईम टाईम शो मिळालेच पाहिजेत आणि ते मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मराठी सिनेमा देवाला थिएटरमध्ये किमान 2 प्राईम टाईम शो मिळालेच पाहिजेत अशी मागणी आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला जागा ही मिळालीच पाहिजे असा कायदाच महाराष्ट्रात आहे अशी मागणी मनसेकडून करण्यात येते. जर देवा चित्रपटाला स्क्रीन ह्या मिळालाच पाहिजेत नाही तर मनसे स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय. दरम्यान मल्टीप्लेक्स वाल्यांची बाजू आम्ही घेऊ असं संजय निरुपम यांनी ट्विट केलं होतं. त्याला सुद्धा उत्तर देताना संजय निरुपम सुद्धा मार खातील असं उत्तर अमेय खोपकर यांनी दिलंय. मात्र आमचा चित्रपटाला विरोध नसून सर्व चित्रपट चालले पाहिजे अशी मागणी देवाच्या स्टारकास्टकडून करण्यात येते. यशराज फिल्मच्या चित्रपटाला ही जागा मिळावी आणि देवालाही मिळावी अशी मागणी देवाचा अभिनेता अंकुश चौधरी याच्याकडून करण्यात आली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी अक्षय कबाडी यानो. या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रामध्येच मराठी चित्रपटगृहामध्ये सुद्धा जागा मिळत नाही. जे सर्व मल्टिप्लेक्स आहेत ते सर्व मल्टिप्लेक्स आता टायगर जिंदा आहे या चित्रपटाने घेतलेला सर्व शो जे आहेत ते YRFने बुक केलेले आहेत. त्याचमुळं आता या सर्व गोष्टीवर मनसेने आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे. नेमकं मनसेचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत अमेय खोपकर आहेत. मला सांगा नेमकी काय मागणी आहे तुमची, काय भूमिका असेल? 22 तारखेला देवा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय आणि त्याच दिवशी यशराज फिल्मचा टायगर जिंदा आहे हा सिनेमा देखील रिलीज होतोय. टायगर जिंदा आहे सिनेमाला आमचा बिलकुल विरोध नाही आहे. विरोध आहे तो यशराज फिल्मच्या दादागिरीला, मुजोरीला, की आम्ही कोणाबरोबरही स्क्रीन शेअर करणार नाही. तर मला असं वाटतं की सरकारने ह्याच्यावर योग्य ती कारवाई करून अशा चित्रपटांना न्याय द्यावा आणि जे कोणी मराठी चित्रपट लावत नसतील त्यांच्यावर त्यांचे लायसन्स रद्द करावे आणि मराठी चित्रपट ना स्क्रीन्स मिळावं ही माझी त्यांच्याकडे मागणी राहील. सर, तुम्ही सांगते की मराठी चित्रपट जे आहे ते महाराष्ट्रात रिलीज झाले पाहिजे असा कायदा आहे. तुम्ही विनोद तावडेंशी या संदर्भात बोललात, त्यांनी नक्की तुम्हाला काय उत्तर दिले आणि तुम्ही YRFशी बोलला का त्यांनी काय उत्तर दिलं? यशराज फिल्मला काल आम्ही पत्र पाठवले आणि त्याचं उत्तर काय अजून आलेलं नाही आहे. आणि विनोद तावडेंशी माझं आज सकाळी बोलणं आलं, ते दुपारपर्यंत सरकार म्हणते योग्य ती कारवाई करावी. मला विनोद तावडे यांच्याकडनं मला अपेक्षा आहे की ते मराठी चित्रपटांसाठी योग्य तो निर्णय नक्की घेतील. नक्कीच. काही वेळापूर्वी संजय निरुपम यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलेलं आहे की ते मल्टिप्लेक्सवाल्यांच्या बाजूनी आहे, इथे सुद्धा मनसेची गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही अशी त्यांची भूमिका होती. त्यांना काय उत्तर असेल असं संजय निरुपम म्हणाले? मग काय नाही, त्यांच्यावर संजय निरुपमच्या कानाकडे आवाज पडेल मग नक्कीच. पण आपण जर पाहिलं तर इथून मागे सुद्धा मराठी चित्रपटाच्या बाबतीत अशीच गोष्ट घडली होती, त्यांना तेव्हा सुद्धा जागा मिळाल्या नव्हत्या. पण आता कुठेतरी सरकारने मध्ये पडून या गोष्टीवर कायमचा तोडगा काढला पाहिजे. जी नक्की. कसं आहे, आम्हाला काही आमची हाऊस नाही आहे किंवा आम्ही विकृत नाही की रोज उठा आणि दगड मारा. आम्हाला देखील आमच्या सहकाऱ्यांना देखील काय रोज आंदोलन करून पोलीस स्टेशन आणि पोलीस केसेस घ्या आम्हाला मजा येत नाही. पण नक्की की सरकारने याच्यावर एकदाच तो काय तो तोडगा काढावा आणि मराठी चित्रपटांना त्यांनी योग्य तो न्याय द्यावा. 22 तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर मनसेची काय भूमिका असेल, मनसे खळखट्याक करणार का? 100% नक्की करणार. नक्कीच, मराठी चित्रपटाला जागा ही मिळालीच पाहिजे अशी मागणी आता मनसेकडून करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह अक्षय कबड्डी, महाराष्ट्र, मुंबई.